माझे नाव मैथिली सुधीर सांडे. मी जिजामाता कन्या विद्यालय शाळेतील विद्यार्थिनी. माननीय नितीनजी गडकरी साहेब, माझा असा प्रश्न आहे की अमरावती ते यवतमाळ हा महामार्गाची स्थिती अत्यंत खराब झालेली आहे, तर तुम्ही तो रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा. या महामार्गावर अनेक शाळा महाविद्यालय असल्यामुळे अनेक विद्यार्थी या महामार्गावरून रस्ता ओलांडत असतात. या महामार्गावर आजच परिसरातील दोन शाळकरी मैत्रिणींचा मृत्यू देखील झाला आणि अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की पुन्हा आम्ही शाळेत जाणार का याची गॅरंटी नसते. याच महामार्गावर अनेक सामान्य लोकांचे सुद्धा मृत्यू गेलेले आहे. त्यात सांभाळकर्त्या माणसाचा मृत्यू झाल्यामुळे त्या घरामध्ये भाकरीचाच प्रश्न निर्माण होतो. तर आणि या महामार्गावर अनेक मुक्या जनावरांचे सुद्धा प्राण गेलेले आहेत. आणि अशी माझी विनंती, नम्र विनंती आहे की हा जो महामार्ग आहे या महामार्गाला लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे. अमरावती रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे. रोज या रस्त्यांना ये जा करताना लाखो लोकांचा अपघात या ठिकाणी झालेला आहे. कोणाचा पाय गेला, कोणाचा हात गेला, कोणाला कायमस्वरूपी अपंगत्व आलेला आहे. राज्य सरकारनं या रस्त्यावर हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून दोनदा प्रयत्न केला. एक वेळा हॅममध्ये हा रस्ता टाकला आणि त्यानंतर भारतमाला परियोजनेमध्ये सुद्धा या रस्त्याचा समाविष्ट करण्यात आला होता, परंतु आर्थिकदृष्ट्या फिजिबल नाही म्हणून फेटाळला. तरी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी मी सन्माननीय नितीनजी गडकरी साहेबांना विनंती करेल की त्यांनी हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग करावा, कारण तीन राज्यांना जोडणारा हा महामार्ग आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. हा या मार्गानं मोठ्या प्रमाणात दळणवळण चालते, जड वाहतूक या रस्त्याने चालते आणि मोठ्या प्रमाणात शाळा आणि इतर वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं या रस्त्याचं अपग्रेडेशन होणं हे अत्यंत गरजेचं आहे.